जाणून घेणार आहोत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बहुजन समाजाला सापडलेल्या हिऱ्याबद्दल, अर्थात गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल. गोपीचंद पडळकर यांचं पूर्ण नाव गोपीचंद कुंडलिक पडळकर. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1982 आणि त्यांचं वय आहे आज 37 वर्ष. गोपीचंद पडळकर हे पडळकरवाडी पोस्ट पिंपरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे राहतात. त्यांचा ईमेल आय डी gopichandpadalkar99@gmail.com असा, तर मोबाईल क्रमांक 99702510003 असा आहे. गोपीचंद पडळकर यांना CID हा टी व्ही प्रोग्राम पाहण्याची आवड होती, तर लता मंगेशकर, सोनू निगम आणि अजय अतुल यांचं संगीत त्यांच्या मनाला मोहून टाकतं. शेती हा त्यांचा व्यवसाय आहे, तर समाजकार्यामध्ये ते आज कार्यरत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1 कोटीपेक्षा जास्त, तर त्यांच्यावर 19 लाखाचं कर्ज देखील आहे. गोपीचंद पडळकर हे 12वी पास आहे. त्यांनी आपलं 10वीचं शिक्षण जवाहरलाल नेहरू स्कूल झारे येथून 1998 पूर्ण केलं, तर 10वीचं शिक्षण कस्तुराबाई वालचंद कॉलेजमधून 2001 साली पूर्ण केलं. त्यांच्याकडं एक 4-चाकी वाहन आहे, टोयोटो फॉर्च्युनर या मॉडेलची कार त्यांच्याकडे आहे, जिचा नंबर आहे MH10BM007, ज्या गाडीची किंमत आहे 28 लाख रुपये. तर क्रिकेट हा गोपीचंद पडळकर यांचा आवडता छंद आहे. 2019 पूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये येण्याअगोदर ते भाजपमध्ये कार्यरत होते, तर 2019 मध्ये ते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणामध्ये होते. अतिशय चांगली लढत आपल्याला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळाली, मात्र अतिशय थोड्या मताधिक्यानं गोपीचंद पडळकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तर हा होता गोपीचंद पडळकर यांचा परिचय. आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओसुद्धा आवर्जून बघा, आणि अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायलासुद्धा विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.